उद्योग ही काही केवळ केंद्र सरकारची बाब नाही किंवा उद्योगाला केवळ केंद्र सरकारने मदत केली पाहिजे अशी परिस्थिती नाही, तर राज्य सरकारने देखील उद्योगांकरता काहीतरी केलं पाहिजे. अशी परिस्थिती असताना लघु उद्योग सोडून द्या, सूक्ष्म उद्योग सोडून द्या, मध्यम उद्योग सोडून द्या, अगदी आपले 12 बलुतेदार असतील यांनाही एका नव्या पैशाची मदत महाराष्ट्रासारख्या देशाच्या जीडीपीच्या 15% जीडीपी असणाऱ्या राज्याने कुठल्या कवडीची मदत देखील या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये केली. आणि खर तर आपण विचार करा की मोदीजींचा डिसिजन किती बोल्ड होत. दोन त्यांनी निर्णय घेतले. पहिला निर्णय 20 लाख कोटीचं पॅकेज तर तयार केलंच, पण राज्यांना देखील जीएसटीचं जे नुकसान होत आहे ते सगळं नुकसान तर भरून देऊच, आणि ते 14% अधिक्याने 14% अधिक्याने ते नुकसान भरून देऊ, आणि ते नुकसान भरण्याकरता केंद्र सरकार स्वतः कर्ज काढेल आणि त्यातनं राज्यांना पैसे देईल. म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्याचे जीएसटीचे पैसे पक्के येऊ का न येऊ. त्यासोबत डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेस मध्ये जेव्हा 2020-21 चं बजेट तयार झालं तेव्हा कोरोना नव्हता, तेव्हा जे टॅक्सेस अपेक्षित केले आहेत तेवढेच टॅक्सेस आले असं समजून राज्यांना त्यांचा हिस्सा दिला जाईल. प्रत्यक्षात त्याच्यात 25% टॅक्सेस येत होते, पण तेही 75% कर्ज केंद्राने स्वतः घेतलं आणि राज्यांना त्यांचे टॅक्सेस हे त्या ठिकाणी डिव्होल्युशन मध्ये दिले. असं असताना देखील महाराष्ट्रासारख्या राज्यांनी कुठलीही मदत उद्योगाला केली नाही, व्यापाराला केली नाही, छोट्या दुकानदाराला केली नाही, 12 बलुतेदाराला केली नाही. कारण कुठेतरी हे विजनच नव्हतं की आमच्या उद्योग आणि व्यापाराला आम्ही जर पुन्हा उभं केलं नाही तर कोरोनामुळे झालेलं जे अपरिमित नुकसान आहे त्या नुकसानीमध्ये व्यापार उद्योग तर संपेलच, पण ज्यांच्या हाताचं काम जाईल त्यांचा जो प्रश्न निर्माण होणार आहे तो प्रश्न सामाजिक प्रश्न निर्माण करेल इतकं साधं धरेल देखील या ठिकाणी आमच्या सरकारला कळवलं.